एन गणेशोत्सवात रोज पनवेल शहरातील लाईट जात आहे त्यामुळे शहरातील गणेश मंडळ तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी एम ई सी बी कार्यालय येथे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत घेराव घालण्यात आला यावेळी नागरिकांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला गणेशोत्सव सुरू असताना रोज पनवेल शहरातील लाईट जात आहे त्यामुळे शहरातील गणेश मंडळ तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत पनवेल शहरामधील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा चाललेला भोंगळ कारभाराविरोधात जनआक्रोश पसरला आहे या समस्येबाबत महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पनवेलमधील एम ई सी बी कार्यालय येथे घेराव आंदोलन करण्यात आले महावितरणाचे अधिकारी श्री बोके यांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी समस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला नागरिकांचा रोष पाहत अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी नागरिकांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक व पनवेल शहर भाजपचे सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक अनिल भगत शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण माजी नगरसेवक मुकित काझी माजी नगरसेविका दर्शना भुईर माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील भाजप प्रभाग एकोणीसचे अध्यक्ष पवन सोनी यतीन देशमुख तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते